जिंदल ग्रुप चे मालक सज्जन जिंदल यांच्या हस्ते दसऱ्याच्या दिवशी 500 एकर नर्सिंग तांडा 300 एकर टू व्हीलर प्लांटचे भूमिपूजन डीएमआयसी बिडकीन मध्ये संपन्न झाले. जिंदल ग्रुपचे मालक सज्जन जिंदल हेलिकॉप्टरने येऊन उद्घाटन शुभारंभ केलं. ऑटोमोटिव्ह रिसर्च ऑफ इंडिया एआरएआय ही भारत सरकारच्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येणारी ही संस्था आहे. या संस्थेमध्ये सर्वोच्च ऑटोमोटिव्ह प्रमुख संशोधन चाचणी आणि प्रमाणन काम चालतं. या संस्थेमध्ये 700 एकर जागेचा शोध चालू आहे. या जागेमध्ये ऑटोमोबाईल टेस्टिंग हब सह इतर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. ही संस्था डीएमआयसी बिडकीन मध्ये आणण्यासाठी उद्योग संघटनांचे प्रयत्न चालू आहेत. ही संस्था डीएमआयसी बिडकीन मध्ये आल्यास ऑटोमोबाईल क्षेत्रातील सर्व कंपन्या चाचणी आणि प्रमाणन यासाठी डीएमआयसी बिडकीन इथं येतील. याचा मोठा फायदा मराठवाड्यातील ऑटोमोबाईल क्षेत्राला होईल. क्षेत्रामधील असलेले कामगार यांना आता बिडकीन डीएमआयसी मध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होत असून ते दिसून येत आहे. बेरोजगारांना काम करण्याची पूर्ण संधी आता मिळेल. शैक्षणिक क्षेत्रातील असलेले नोकरीच्या नेहमी संपर्कात असलेले युवकांना आता मोठा रोजगार मिळाल्याचं बिडकीन डीएमआयसी मध्ये शक्यता. बिडकीन असणाऱ्या 42 गावांना मिळणार रोजगार आता बिडकीन परिसरातील शेतमजूर कामगार यांना मोठ्या प्रमाणात डीएमआयसी मध्ये काम मिळण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आता बिडकीन डीएमआयसी नामांकित कंपन्यांना झाली सुरुवात. बिडकीनकरांना दसऱ्याचा शुभ मुहूर्त आणि याचं हे शुभारंभ मिळालं आहे. प्रतिनिधी अलीम शेख, एनटीव्ही न्यूज मराठी, संभाजीनगर.